वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल. मी है डॉक्टर संजली. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजच्या व्लॉगमध्ये ऍक्च्युली दोन तीन गोष्टी होणार आहेत. एक तर लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे काही झालं होतं ते हा व्हिडिओ मी नंतर घेतली आहे, त्यामुळे मला वाटलं असं वाटलं की ह्या व्हिडिओमध्ये काय काय येईल ते मी तुम्हाला संक्षिप्तपणे सांगावं. तर एकंदरीत मी थोडासा केक बनवला, कुणासाठी काय ते तुम्ही समोर बघाच. मला हे आवडतो केक, ऍक्च्युली मी बनवतेच. आणि त्यानंतर कुणाला तरी शुभेच्छा द्यायला गेलो. आणि हो, सगळ्यात विशेष म्हणजे दत्तजयंती कशी झाली यावेळेसची, हे सगळं काही एकाच व्लॉगमध्ये येणार आहे. सो कीप वॉचिंग, एंडपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडलं तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं आहे आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब जर आय थिंक तुम्हाला क्लिक होत नाही आहे, कारण मला असं वाटतंय की सबस्क्रिप्शन जास्त होत नाही, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता समोरचा व्लॉग बघा. मी जेवढी शिवानीला ओळखते, शिवानीला केक खूप आवडते पहिलेपासून, म्हणून मी आज स्पेशल तिच्यासाठी केक केलाय. आणि आय होप चांगला झाला असेल. तर मला खाऊन सांग आणि कसा झाला? खूप छान, खूप छान. बिलकुल तुझ्यासाठीच होता तो. हा पप्पा कसा होता? मस्त. पप्पा पहिल्यांदा कष्ट होता. मम्मी कसा होता? मम्मीला तर पहिलेपासूनच आवडते हा केक. आंटी कसा होता? सो या आहेत माळवे आंटी. आम्ही त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. तुमच्या दोघांना अभिनंदन. ये बाळा, तिला पण अभिनंदन. मामी येणार आहे. मामी येणार आहे. मजा येतात. त्यानंतर आम्ही त्यांचं गोड तोंड केलं. ऑफकोर्स खुशीची गोष्ट आहे. सो त्यानंतर आंटीने आम्हाला एक रिटर्न गिफ्ट पण दिलं, थँक्यू म्हणून. हॅलो मन, हा तुझं नाव काय? कनक. आणि तुमचं नाव? संचेता. संचेता. आणि हा या आहेत या माळवे आंटीच्या मुलगी. आणि त्या माझा व्लॉग नेहमी बघतात. आणि त्या माझ्या आणि ह्यांच्या नावामध्ये नेहमी कन्फ्युज होतात, कारण आपलं दोघांचं नाव जवळपास सेम आहे, संचिता आणि संचाली. आणि व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. गिफ्ट. अरे असं काही नाही. अरे हा त्यांच्या घरात लग्न आहे, ते शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो, तर भेट झाली. सो इथे खूप बॅकग्राऊंड मध्ये आवाज होता म्हणून मी व्हॉइस ओव्हर देते आहे. हे आहेत सुलाखी काकू. त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं मानव तेवढं थँक्यू कमीच आहे. ते दत्त जयंती खूप मोठ्याने साजरी करतात. काय काय मेन्यू होता, काय काय खाल्लं, ह्याच्यावर एक शॉर्ट आहे, जाऊन नक्की बघा. मी त्यांना थँक्यू म्हणत होती की तुमच्याद्वारे आमचं देवाचं खूप छान दर्शन होतं म्हणून. इथे त्यांनी डेकोरेशन खूप छान केलं होतं यावेळेस, म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन असतं. यावेळेस त्यांनी 12 ज्योतिर्लिंग इथे स्थापित केले होते. प्रत्येकाचं स्थान तिथे बघा, प्रत्येकाचे नावं तिथे होते. आणि हे सिद्धेश्वर महाराज, खूप सुंदर डेकोरेशन होतं फुलांचं वगैरे. खाली पूजा होती, त्यांच्या घरचे पूजेसाठी बसतात, पूजा करतात. आणि अशा प्रकारे सोसायटीच्या गेटमधून ते या काठ्यांचं स्वागत करत आणतात. आता जे तुम्ही फुलांचं वगैरे जो एक रस्ता बघितला होता त्यावर त्यांचं इतकं सुंदर स्वागत केलं आहे बघा. आणि ते खूप बॅलन्स करत आणावं लागते. मध्यंतरी बरंच वायरचे वगैरे प्रॉब्लेम्स येतात म्हणून इतके सगळं जमलेले आहेत आणि स्वागत करण्यासाठी सुद्धा जमलेले आहेत. आणि बघा किती छान स्वागत करत आहेत. त्यानंतर त्या काठ्यांचे सगळे आशीर्वाद घेतात, तिथे बॅलन्स करून ठेवतात, त्यांची पूजा करतात, आरती करतात. आणि त्यानंतर मग सगळे जेवायला वगैरे बसतात. आणि थोडीशी मैत्रिणीसोबत मजा पण केली, ती पण बघा. तिकडे बघ ना व्रता, कसे वाटत माझे केस? काय म्हणजे केस कसे वाटत आहे म्हणतो? ऐकून हा मी नाही का, हे स्ट्रेट करण्याच्या मागे रोहिताचा पण खूप मोठा हात आहे. रोहिताने मला एकदा काय कॉम्प्लिमेंट दिलं होतं, नाही तिथं दिलंच होतं तू, बरं अजून एक कॉम्प्लिमेंट दिलं होतं की तुझं वय कमी दिसतं म्हणे. आणि पूर्वी तुम्ही एक लग्नाचा व्हिडिओ बघितला असेल, आम्ही हिच्याच लग्नाला गेलो होतो. हाऊ इज युअर मॅरिड लाईफ? कसा वाटला माझा ते डान्स? सपोज कसे वाचले तुला? तू हसत होता म्हणे. काय म्हणतो? काय म्हणतो? बघा व्हिडिओ. आंटीच्या चॅनलला सबस्क्राइब.
बाकी पूर्ण मेन्यूसाठी मी एक शॉर्ट अपलोड केलेला आहे, तो नक्की बघा, त्यात तुम्हाला कळेलच फुल मेन्यू काय होता त्या दिवशी. नंतर भेटली बरं, ही फोन पण नाही करत मला, मेसेज पण नाही करत. मी मेसेज केला तर त्याला फक्त हार्ट पडतोला झाला, पण नाही खरंच छान होतं ते मी तुझे पाठवलं होतं फोटो. अरे हो, या काठीची पूजा करतात आणि या दादांनी बघा किती उंच काठी असते, ती कसली त्यांनी बॅलेन्स केली आहे म्हणजे बघा.